आहोत. आजचा जो क्रॉप आहे तो पी, लोकल नेम वाटाणा किंवा त्याला मटार असं आपण म्हणतो. फॅमिली लेग्युमिनसी, बॉटनिकल नेम पिझम सटायवम, आणि त्याचं ओरिजिन जे आहे ते आहे युरोप आणि वेस्ट आशिया. इकॉनॉमी यूजमध्ये ह्याचे जे ग्रीन पॉड्स म्हणजे हिरव्या अवस्थेमध्ये असणारे जे काही हे जे वाटाणा आहेत ते आपण मिठासोबत त्या ठिकाणी फ्राय करून आपण त्या ठिकाणी ते सर्व केलं आपण बघतो. त्यासोबतच ह्याचे जे परिपक्व असणारे जे काही सीड आपण त्याचा वापर भाजीपाला म्हणून किंवा इतर भाज्यांमध्ये एक मिक्स्ड व्हेजिटेबल म्हणूनसुद्धा बऱ्यापैकी ह्याचा वापर केला आपण त्या ठिकाणी बघतो. काढणी प्रक्रिया करत असताना ह्याचे जे तुकडे पडलेले जे काही वाटाणे असतील किंवा जे काही विनोईंग म्हणजे पाखडणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राहिलेली जी भुस्कट आहे ते आपण त्या ठिकाणी जनावरांना खाद्य म्हणून त्याचा वापर करतोय. मुळातच हे लेग्युमिनस क्रॉप असल्याकारणामुळं एक प्रोटीनचा स्रोत म्हणून आणि त्यासोबतच काही वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असेल किंवा व्हिटॅमिन सी आहे आणि त्यासोबतच काही खनिज देखील आपल्याला बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आढळतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे किंवा फॉस्फरस जे आहे बऱ्यापैकी अशा प्रकारचे प्रोटीन्स असतील व्हिटॅमिन्स असतील किंवा जे मिनरल्स आहेत ते बऱ्यापैकी शरीराला असणारी जी कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी बऱ्यापैकी ह्याचा जो आहे तो वापर केला आपण त्या ठिकाणी बघतो. काही ठिकाणी आपण हे जे वाटाणे आहेत ते आपण मीठ आणि हळद मिक्स करून त्या ठिकाणी ते खाल्लं आपण बघतो. मुळातच हे एकमात्र पीक जरी असलं तरी काही भागामध्ये हे मिश्र पीक म्हणूनसुद्धा तर काही ठिकाणी आपण हे चारावर्गीय पीक म्हणूनसुद्धा बऱ्यापैकी ह्याची लागवड जी आहे ती केली आपण त्या ठिकाणी बघतो. इकॉलॉजीमध्ये सुरुवातीला क्लायमेटमध्ये बघत असताना मुळातच हे जे क्रॉप आहे ह्या क्रॉपला कूल आणि ड्राय क्लायमेटिक कंडिशनची आवश्यकता असते. ह्या पिकाला त्याची चांगल्या प्रकारची शारीरिक वाढ होण्याकरता 10 डिग्री सेल्सिअस ते 18 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. जमिनीची निवड करत असताना मध्यम ते वळणाला भारी अशा जमिनींच्या प्रकारामध्ये आपण ह्याची निवड केली आपण बघतो. परंतु या पिकाला एक चांगल्या प्रकारची अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा करणाऱ्या अशा प्रकारच्या मुक्त मोकळ्या अशा भारी जमिनींची निवड त्या ठिकाणी केलेली त्या या पिकासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरते. ह्याच्यामध्ये आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आढळतात. त्याच्यामध्ये बोनेवेल आहे, T163 आहे, NP29 आहे, जवाहर आहे, आर्केल आहे, असौजी आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी ज्या त्या भागामध्ये त्याला कशा प्रकारची पोषकता प्राप्त होते आणि त्यानुसार आपण या व्हरायटींची निवड केली आपण बघतो. कल्चरल मेथडमध्ये सुरुवातीला लँड ऑफ प्रिपरेशन देत असताना पाठीमागच्या पिकाची काढणी केल्यानंतर आपण लगेच त्या ठिकाणी एक नांगराची पाळी त्यासोबतच 2 ते 3 वेळा आपण कुळवाच्या उभ्या आडव्या पद्धतीने पाळ्या देऊन तिथं असणारा जो वाफा आहे तो आपण त्या ठिकाणी मुक्त मोकळा त्या ठिकाणी करून घेतोय. सोबतच पेरणी करायच्या पूर्वी आपण त्या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारच्या बीज प्रक्रिया केल्या आपण त्या ठिकाणी बघतो. यामध्ये आपल्याला थायरम असेल किंवा 22 ग्रॅम प्रति 1 किलो सीडसाठी ही बीज प्रक्रिया करण्यापाठीमागचा उद्देश भविष्यामध्ये उद्भवणारे जे रोग आहेत त्या रोगांना त्या ठिकाणी प्रतिकार करता यावा. आणि मुळातच हे लेग्युमिनस वर्गातलं पीक असल्याकारणामुळं नायट्रोजनच्या फिक्सेशनसाठी किंवा जमिनीच्या सुपीकतेसाठी बऱ्यापैकी हे पिकं फायदेशीर ठरतात आणि म्हणून आपण कल्चर मीडियासोबत म्हणजेच रायझोबियम कल्चर 250 ग्रॅम प्रति 15 किलो सीडसाठी आपण ही ट्रीटमेंट त्या ठिकाणी देतोय. मुळातच हे रबी क्रॉप आहे आणि म्हणून पेरणी करत असताना आपण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये बऱ्यापैकी आपण त्याची पेरणी करतो. पेरणी करत असताना बऱ्यापैकी आपल्याला 25 ते 30 किलो सेंटीग्रेडची आवश्यकता असते. आता आपण पेरणी करत असताना त्या ठिकाणी 30 बाय 10 सेंटीमीटरचं अंतर ठेवून आपण काय करतो बऱ्यापैकी ही पेरणी जी आहे ती पेरणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. खतांचं व्यवस्थापन करत असताना काही सेंद्रिय तर काही रासायनिक खतांची मात्रा आपण त्या ठिकाणी देतो. सेंद्रिय खतामध्ये 3 ते 5 टन शेणखत प्रति हेक्टरी ज्यावेळेला पूर्व मशागत प्रक्रिया करत असताना शेवटची कुळवाची पाळी देण्याच्या पूर्वी आपण जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करतोय. तर रासायनिक खतामध्ये आपण 20 ते 25 किलो फॉस्फरस पेरणीच्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी ते जमिनीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिश्रित करून घेतोय. पाण्याची पाळी देत असताना मुळातच हे रब्बी क्रॉप आहे आणि जमिनीमध्ये ओलावा असल्याकारणामुळं पाणी द्यायची काही आवश्यकता लागत नाही. परंतु जर त्या ठिकाणी जर तुमच्याकडं जर पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असतील
तर मात्र आपण त्या ठिकाणी 1 ते 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणजेच काय संरक्षित पाण्याची पाळी आपण त्या ठिकाणी देतो. त्याच्यामध्ये पहिली संरक्षित पाण्याची पाळी पॉड फॉर्मेशन स्टेजला म्हणजे ज्यावेळेला हे जे काय प्रोडक्टिव्ह पार्ट हा तयार व्हायचा कालावधी, किंवा दुसरी पाण्याची पाळी जी आहे ती सीड डेव्हलपमेंट स्टेजला म्हणजेच ते बऱ्यापैकी विकसित व्हायचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण काय करतो बऱ्यापैकी ही पाण्याची पाळी जी आहे ती पाण्याची पाळी आपण त्या ठिकाणी देतो. आंतरमशागत प्रक्रिया करत असताना सुरुवातच्या कालावधीमध्ये तो प्लॉट तणमुक्त असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी 1 ते 2 वेळा कोळपणी आणि एकदा खुरपणी 15 दिवसाच्या अंतरानं आपण त्या ठिकाणी ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया करून आपण त्या ठिकाणी घेतो. काढणी प्रक्रिया करत असताना बऱ्यापैकी ह्या पिकाला परिपक्व स्थितीमध्ये यायला 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. आपण हिरव्या जे वाटाणे आहेत ते हिरव्या स्थितीमध्ये असतानाच आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी ते काढणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करतो. जर काढणी करायला जर त्या ठिकाणी विलंब लागला तर त्याचा परिणाम असा होतो की बऱ्यापैकी आपण जो उत्पादित केला माल आहे त्या मालाला चांगल्या प्रकारचा जो काय भाव आपल्याला बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी मिळत नाही आणि आपण त्या ठिकाणी पिकिंगच्या साह्यानं म्हणजे आपण त्या ठिकाणी पिकिंग मेथड साह्यानं ही जी काही काढणी आहे ती काढणी प्रक्रिया आपण पूर्ण करून घेतो. एकाच कालावधीमध्ये हे जे प्रोडक्टिव्ह पार्ट आहे हा परिपक्व किंवा मॅच्युअर होत नाही आणि म्हणून आपण ही जी काढणी प्रक्रिया आहे ती आपल्याला जवळपास 3 ते 4 टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो बऱ्यापैकी पूर्ण केली आपण बघतो. अशा प्रकारे काढणी प्रक्रिया झाल्यानंतर ह्याच्यापासून मिळणारं जर उत्पन्न आपण बघितलं तर बऱ्यापैकी आपल्याला 600 ते 700 किलो प्रति हेक्टरी एवढं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. त्यासोबतच प्लांट प्रोटेक्शनमध्ये म्हणजे पीक संरक्षणामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे सिरियस पेस्ट किंवा सिरियस डिसीज त्याच्यामध्ये आपल्याला काही आढळत नाहीत आणि त्यामुळे बऱ्यापैकी या पिकाचं जे काही चांगल्या प्रकारे जर तुम्ही जर दिल्यानुसार जर त्या ठिकाणी हे पीक जर त्या ठिकाणी लागवड करत असाल तर या पिकापासून आपल्याला त्या ठिकाणी शाश्वत अशा प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी घेता येऊ शकतं.